आता एक मोठी बातमी, एअर इंडियाच्या विमानाला बॉम्ब न उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे। मुंबई ते न्यूयॉर्क फ्लाइटला उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। या धमकीनंतर विमान दिल्लीकडे वळवण्यात आले असल्याचं कळतंय आणि हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले असून त्याची तपासणी सध्या सुरू आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। मुंबई ते न्यूयॉर्क अशी ही फ्लाइट होती आणि या फ्लाइटला उडवण्याची धमकी देण्यात आली असल्याचा हा प्रकार समोर आलाय। या धमकीनंतर हे विमान दिल्लीकडे वळवण्यात आले आणि हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले असून त्याची तपासणी सध्या सुरू आहे। खलापूरमध्ये तिन्ही आदिवासी वाड्या विकासापासून वंचित आहेत। या गावाला रस्ता आणि वीज आजपर्यंत उपलब्ध झाली नसल्याने गावकरी संतप्त झालेत। कुणी रस्ता वीज मुलगी देतं का अशी गावकऱ्यांनी हाक दिली आहे। नवीन जाहिरात धोरणाच्या मसुद्यावर मागवण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांची मुदत संपून एक महिन्याहून अधिक काळ उलटलेला आहे। त्यातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना पालिका प्रशासनानं होर्डिंग धोरणावर मौन धारण केलंय। मनीष मार्केट परिसरात आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष उभारण्याचे कोणतेही काम प्रस्तावित करण्यात आलेलं नाही। मनीष मार्केट शेजारील भूखंडात आरक्षणात सुधारणा करण्याविषयी विकास नियोजन विभागानं प्रस्ताव सादर केलाय। राज्य सरकारकडे पुढील मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल।